चलो तुमका सगळ्यांक येवकार. इलेक्शनाक फक्त आतां 4 ते 5 दीस उरला. 7 तारखेर वोटींग जावपाचें आसा आनी एका एका पॉलिटिकल लिडराचे एक एक स्टेटमेंट येत आसा. काँग्रेस पक्ष जो आसा तो आरजीक सध्या टार्गेट करीत आसा, फेक पोस्ट शेअर करीत आसा आनी ते दाखयतात की ते कितले फ्रस्ट्रेट जाला, ते कितले भियाला आनी ते इलेक्शन कशे शेणटले हे तांकां कळले आहा. जे आमकां बी टीम म्हणटाले आयज तेच कशे बीजेपीची बी टीम आनी कितली वर्सां बीजेपीक ते काम करतात भितरल्यान हे काल एक्सपोज जाल्लेले आहा. आमी सदांच लोकांक सांगता की हो जो काँग्रेस पक्ष आसा हो बीजेपीक डायरेक्ट इनडायरेक्ट सपोर्ट करीत आसा आनी फुडेंय करीत रावतले. 2017 लोकांनी पळयला, 2022 लोकांनी पळयला की कशे त्यांचे आमदार त्यांच्यानी बीजेपीक विकले. 2017 जेन्ना गेले तेन्ना सांगले शुद्धीकरण झाले म्हणून, 2022 गेले तेन्नाय त्यांच्यानी सांगले शुद्धीकरण झाले, फिल्टर झाले आनी आता फुडें तेच सांगत रावतले. जी काँग्रेस पार्टी आपूण बीजेपीक टक्कर दिवपी एकमेव पार्टी म्हणटा, डेमोक्रसी वाचयतली म्हणटा, कॉन्स्टिट्युशन वाचयतली म्हणटा, त्यांचोच आमदार कॉन्स्टिट्युशनाचेर स्टेटमेंट करता, माथ्यार मारले म्हणटा. आनी सरप्रायजींग अँड शॉकिंग म्हटल्यार आयज भारत देशांत 2 अशी सिटां इम्पॉर्टंट, इंदोर आनी सुरत, हांगा ह्या काँग्रेस पार्टीचे जे कॅन्डिडेट आसले एकट्याचे नॉमिनेशन रिजेक्ट जाले स्क्रुटनी टायमार. जे प्रोपोजर आसले, जे डमी कॅन्डिडेट आसले त्यांच्यानी फेक सिग्नेचर मारले म्हणून त्यांच्यानी स्वता एफिडेविट हाडून दिले आनी काँग्रेसचो जो कॅन्डिडेट आसलो तो गायब जालो आनी थंय बिनविरोध अनओपोज बीजेपीचो कॅन्डिडेट जिकोन येयलो. वोटींग पासून जावंक ना, कावंटींग सोडूनच दी, वोटींग जावच्या पयलीं सुरतचो कॅन्डिडेट काँग्रेसचो लिपलो आनी तेणी बीजेपीच्या कॅन्डिडेटाक जिकोवपाक दिले. तशेंच इंदोर, हे दोनूय मेजर सिटीज व्हडली सीट, इंदोरूय बीजेपीचो कॅन्डिडेटान विड्रॉ केले, काँग्रेसच्या कॅन्डिडेटान विड्रॉ केले आनी बीजेपीक जॉयन जालो. म्हणल्यार थंयचे जे लोक आसा, जे वोटर्स आसले, ते वोटरांक थंय वोट सुद्दां मारपाक सद्या चान्स ना अशी परिस्थिती जाली. आनी ह्या बीजेपी आनी ह्या काँग्रेसीन प्रूव केला, परत एकदा प्रूव केले की हे बीजेपीची कशी बी टीम आनी बीजेपीक कशे जिकयता आनी बीजेपीक कशे सपोर्ट करता. काल एक इम्पॉर्टंट प्रेस कॉन्फरन्स जाली, तितून विश्वजीत राणे उलयलो. विश्वजीत राणेन एक स्टेटमेंट केले, वयता वयता तेणी नेटान सामके स्टेटमेंट केले की तेचे जे वडील आसा, जे वडील वडील तो सदांच करता, तेचे जे वडील आसा प्रताप सिंग राणे जो काँग्रेसचो हेच्या पयलींचो चीफ मिनिस्टर आनी कितलीशीच वर्सां काँग्रेसीन तेणी राजकारण केलें, काँग्रेसच्या जिवाचेर इतली वर्सां चीफ मिनिस्टर जालो, ऑपोजिशन लिडर जालो आनी आयज सगळे फॅसिलिटीज जो भोगता. विश्वजीत राणेन डायरेक्ट सांगलें की तेच्या बापायन हेच्या पयलीं काँग्रेसीन आसतना पासून श्रीपाद नायकाक सपोर्ट केलो आनी श्रीपाद नायकाक 70 इंचान लीड दिली म्हणून. केदें व्हडलें स्टेटमेंट आसा विचार करा. एक काँग्रेसचो चीफ मिनिस्टर ऑपोजिशन लिडर, येदो व्हडलो काँग्रेसचो लिडर आपल्या पार्टेक लॉयल ना रावताना तो बीजेपीक लॉयल रावता, बीजेपीच्या कॅन्डिडेटाक तो सपोर्ट करता आनी वोटरांचो, काँग्रेस वोटरांचो, काँग्रेस पार्टेचो, काँग्रेस कार्यकर्त्यांचो विश्वासघात करता. आनी ही जी काँग्रेस पार्टी असेंब्लीन भाषणां ठोकता, असेंब्लीच्या भायर भाषणां ठोकता, बीजेपीच्या अगेन्स्ट उलयता आनी फाटल्यान बीजेपीकूच भितरल्यान बीजेपीकूच सपोर्ट करता हें काल प्रूव जालां. आनी हे खुद्द विश्वजीत राणेन सांगला. आनी जर हे फोटींग जाल्यार प्रताप सिंग राणेन प्रेस कॉन्फरन्स घेवन सांगची की तेचो चेडो कितें उलयला, विश्वजीत राणे कितें उलयला तें फोटींग म्हणून.
आणि जर तो प्रेस कॉन्फरन्स घेणार झाल्यावर हे प्रूव्ह जाता की प्रताप सिंग राणेन लोकांकडे या काँग्रेस पार्टीन लोकांकडे विश्वासघात केलो आणि श्रीपाद नायकाक जिकयत रावले. आणि आम्ही तेच इतली वर्षा सांगताले की श्रीपाद नायक जर जिकता झाल्यार दॅट इज बिकॉज ऑफ काँग्रेस. या काँग्रेसीक लागून असलो इनएफिशियंट लायकी नसलेलो मनीस आज थंय बीजेपीच्या नावाचेर जिकोन येता, जो पार्लमेंटान गोयकारांक लागून गोयकारांच्या हक्काक लागून एक उतार भायर काडिना, जो फक्त इलेक्शन येता तेन्ना आपल्या आलमारीतले कपडे काढटा, भोंड्यो काढटा, जॅकेटां काढटा आनी भोंवपाक चालू करता. आनी हेका जिकोवपी कोण जाल्यार ती काँग्रेस आसा. हेच्याय पयलीं तेंच्यांनी साऊथ गोवाचे कॅन्डिडेट दिल्ले, रवी नायक दिल्लो, गिरीश चोडणकर दिलो, आनी एक फावट तेंच्यांनी एनसीपीचो कॅन्डिडेट दवरलो, आपूण रावंक ना. सो हे जे राजकारण आयज जे घडटा काँग्रेस बीजेपीचे, जे भितरल्यान वांगडा रावन जे राजकारण करता, हेतून फक्त ते लोकांक पिशांक काडटात, लोकांचे झगड्यो लायतात, दुसऱ्याक बिल्डींग म्हणटा, आनी आपूण भितरल्यान ते काँग्रेसीक बीजेपीक सपोर्ट करता. आयचो सुद्दां प्रेसिडेंट जो काँग्रेसचो आसा तो आमी सांगता की तो 100% बीजेपीक सपोर्ट करता. आयज जर दुसऱ्या खंयच्या पॉलिटिकल पार्टीचो जर मनीस आसा तो बीजेपीच्या अगेन्स्ट उलयता जाल्यार तेजेर केसी जाता, तेजी कामां अडोवन धरतात. तेका सादे घर बांदपाक रूम, तेजे रूम जर एक्स्ट्रा काडटलो तेका करपाक मेळना, सादो एक गाडो घालतलो तेका परमिशन मेळना. पूण ह्या अमित पाडकराक सगळे मायनींग ट्रान्सपोर्ट करपाचे कॉन्ट्रॅक्ट मेळटा सुशेगाद सामके. आणि 30 दीस असताना एक कॅन्डिडेट डिक्लेअर करता आणि लोकांक पिशान काढतात. आज सेम परिस्थिती परत असा. विश्वजीत राणेन काल सांगले की आपल्या बापायन खूप काम केला आणि उदरगत केला आणि त्याने श्रीपाद भाऊ निवडून हाडला. हा तुमका एक ऑडिओ ऐकयता, ऑडिओ मुद्दाम तुम्ही ऐकचो. डायरेक्ट सांगता की आम्ही त्याला लीड दिल्या, आपल्या बापायन त्याला लीड दिले आणि आमचे त्याचे आणि श्रीपाद नायकाचे बरे रिलेशन असले. जे तुम्ही एव्हरी टाइम काँग्रेस वोटरांक फोटयतात, काँग्रेस वोटरांक तुम्ही पिशान काढतात, गोयकारांक पिशान काढतात आणि भितरल्यान तुम्ही एक जातात. आता तो म्हणता गेली 60 वर्षां त्याच्या बापायन खूप काम केला, उदरगत केला. जाल्यार हो चीफ मिनिस्टर प्रमोद सावंताचो एक स्टेटमेंट आसा. चीफ मिनिस्टरान जो विश्वजीत राणेच्याच पार्टीचो चीफ मिनिस्टर आसा, विश्वजीत राणेचोच लिडर आसा, तो स्टेटमेंट करता काँग्रेसने 60 वर्षात काय केले ते सांगावे. म्हणजे 60 वर्षात काँग्रेसीन किती केले ते सांग म्हणता. हो कोण म्हणता? प्रमोद सावंत म्हणता. आणि होच प्रमोद सावंत विश्वजिताच्या बापायच्या बर्थडेक वयता पर्या आणि थंय भाषण दिता की प्रताप सिंग राणेन खूप उदरगत केला म्हणून. आता हे किती? म्हणजे तुमची सेटिंगा करपाक तुम्ही दोन कडे दोन टायमाचेर दोन स्टेटमेंट करता. एक वाटेन तू म्हणटा किती केला ते दाखय, दुसऱ्या वाटेन तू म्हणटा त्याच्या बर्थडेक वयता आणि सांगता की त्यांनी खूप उदरगत केला म्हणून आणि त्याचे बुक हे करता, तू पब्लिश करता आणि व्हडली व्हडली उतरां मारता. सो तुमचे किती सेटिंग हा हे लोकांक आता कळले हा. आणि दुसरे इम्पॉर्टंट, हे लोकांनी सारखे तकलेन घालपाक जाय. आयज बीजेपी सरकार जर भारत देशान असा आणि जर गोयात असा जाल्यार तो ह्या काँग्रेसीक लागून
फक्त आणि फक्त काँग्रेसीक लागून. जो मेरेन ही काँग्रेस असतली तो मेरेन बीजेपी एक्झिस्ट करतली, तो मेरेन बीजेपीचे सरकार घडत रावतले. सो लोकांनी या काँग्रेसीक वोट मारताना चिंतपाक जाय. जर लोक बीजेपीक वाजेला आणि आम्ही जाणा ते वाजेला म्हणून या बीजेपीक जर भायर दवडपाक जाय जाल्यार काँग्रेस इज नॉट द ऑप्शन. काँग्रेस ही बी टीम आणि सी टीम न्हू, ही डायरेक्ट ए टीम. हीच बीजेपीची टीम जी बीजेपी इतकी वर्षा जिकयता सरकारान हाडटा. सो लोकांनी ह्या फावटी विचार करून मतदान करचे. लोकांक जो पर्याय आम्ही दिला तो रेव्होल्युशनरी गोंच पार्टी फुटबॉल. सो सगळ्या लोकांकडे मागता की तुमचे वोट ह्या काँग्रेसीचेर वेस्ट घालू नका. बीजेपी तुमकां नाका जाल्यार एकूच ऑप्शन आहा, दॅट इज आरजेपी. आणि आम्ही जाणा की लोक हे दोनूय नॅशनल पार्टी लोक विटलेले आसा आणि ह्या फावटी फुटबॉलाचेर मत मारपाक रावल्या. काल आम्ही वाळपयन प्रचार केलो. आम्ही वाळपय मतदारसंघात जेव्हा गेले त्याच्याही पहिले आम्ही वचत आहात. जो विश्वजीत राणे व्हडली व्हडली भाषणां ठोकता, व्हडले व्हडले मिटिंग्स घेता गावागावांत, आपूण डेव्हलपमेंट करता, आपल्याला दुसरा आमदारूच ना म्हणून सांगता, त्याच्या बापायन आणि हेनी अजून पर्यंत 70 जागे नावार करतलो म्हणून एक स्टेटमेंट करूंक ना. आता विश्वजीत राणे इतले मिटिंगे घेता, ज्या बायलांक तो आपयता आणि मिटिंगे घेता आणि मिटिंगेक बसयता त्याच बायलांची घरां जी आसा पळय ती नावार ना, त्यांचे जागे त्यांच्या नावार ना, त्यांची शेतां त्यांची भाटां त्यांचे काजू त्यांच्या नावार ना. जी दिव्या राणे बायलांक घेवन हळदी कुंकू करता, आज तेच बायलो कितलेशेच बायलो काजींनी वयता काजू करता. आज त्या काजी फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनाची चेअरमॅन हा आणि विश्वजीत राणे फॉरेस्ट मिनिस्टर हा, म्हणजे दोन्ही फॉरेस्ट यांच्याकडे असताना पासून आज काजवाचो दर हो 110 रुपया किद्याक उरला हेची उत्तरां त्यांनी दिवपाक जाय. आज 70 लोकांक रानटी जनावरांचो जो त्रास जाता ताका लागून, जो त्यांचो क्रॉप लॉस जाता ताका लागून तांकां कॉम्पेन्सेशन पासून घेवपाक मेळना, कित्याक त्यांची कृषी कार्ड ना, त्यांची जागे नावार ना. ह्याच्या बापायन विश्वजिताच्या बापायन 70 भूमिपुत्रांक, म्हणजे खरे जे 70 लोक असले त्यांकां एन्क्रोचर केले, गव्हर्नमेंट लँडाचेर कब्जा केलो म्हणून त्यांकां एन्क्रोचर करून लायले. आणि आता तेच फुडें तो करीत आसा. हो विश्वजीत राणे जर हिम्मत आसा, आम्ही त्याका चॅलेंज करता, जर हिम्मत आसा, फुडले 3 कॅम्पेन उरला, ह्या 3 जे जे तू मिटींग घेतलो तुझ्यान जर कापासतात आणि हिम्मत आणि तू खरो जर 70 उद्दाराक येयला जाल्यार प्रॉमिस कर लोकांक की त्यांचे जागे नावार करतलो म्हणून, त्यांकां फॉरेस्टाचो प्रॉब्लम आहा तो सॉल्व करतलो म्हणून, मोकाशेर त्यांच्या नावार करतलो म्हणून सांग तांकां डायरेक्ट. आम्ही एज अ रेव्होल्युशनरी गोंज पार्टी 70 लोकांक वचन दिता, प्रॉमिस करता की आम्ही जेव्हा निवडून येतले, आम्ही जेव्हा पार्लमेंटात वयतले, आम्ही जो तुमचा जो विषय असा जमनीचा विषय आम्ही थंय मांडटले. फुडले असेंब्ली जेव्हा येतले त्या असेंब्लीकूय आमच्या आमदाराच्या थ्रू तुमचा विषय आम्ही थंय मांडटले, तुमच्या जाग्यांचा प्रश्न आम्ही मांडटले. आणि तुमकां जो जाग्यांचा रायट जो दिवपाक जाय, जो विश्वजीत राणेन आणि त्याच्या बापायन इतकी वर्षा तुमच्या कडल्यान काढून घेतला तो रायट आम्ही तुमकां दितले. लोक ह्या विश्वजीत राणे भितरल्यान भिटलेले आसा, तो शो ऑफ स्ट्रेंथ पैशांचे नेटार करता आनी ते पैशे खंयच्यान येता हे कालूच आम्ही तुमकां सांगलेले आहा. कशी जीएमसीन स्कॅमां चल्ल्या, कशी 1 रुपयाचे वखद 10 रुपयांक घेता, 10 रुपयाचे इंजेक्शन 50 रुपयांक घेता, कशे शॉर्ट टेंडर काढटा, कशे कंपनीक फेवर करता हे सांगलेले आहा. हे आम्ही ह्या फुडें एक्सपोज करीत रावतले. दिनांक मेळटले दिना कडेन वचून हेचे कितें आहा पळय ती सकल चौकशी करतले. विश्वजीत राणे इज नोन फॉर दीस कायंड ऑफ स्कॅम्स. हेच्याय पयली तेका जेन्ना बीजेपी एक तो काँग्रेसीन आसलो तेन्ना तेचेर स्कॅम स्कॅम म्हणून बोवाळ जातालो. मायनींग स्कॅमान तेचे नाव आसा, 25,000 कोटीचो स्कॅम केला म्हणून बीजेपीन तेचे नाव घातलेले आसा आणि ह्याच स्कॅमस्टराक आयज भितर घेतलेलो आसा ह्याच बीजेपीन. सो म्हाका दिसता 70 लोक शाणे आसात. 70 लोक ह्या फावटी वोट करतले आपल्या जाग्याक लागून करतले, ह्या फावटी वोट आपल्या फ्युचराक लागून करतले, आपल्या अस्तित्वाक लागून करतले. काल विश्वजितान हाणें एक म्हटलां की जी बायल जाणट्यांचे घर बांदून दिता आनी 30 तरी फायंड आवट केला, तेचेर पळय कशें आसा. इतली वर्सां जेंच्यांनी ह्या बाबा बापायन आनी चड्यान इतली वर्सां 60 जे राज्य केले, 50 राजकारण हांगा केले, जाल्यार असली घरां आसा म्हटल्यार सुद्दां लज. त्या बायलेक व्हिडियो काडचो पडलो, प्रेसाचेर येवचें पडलें आनी आतां तें इलेक्शन आसा म्हणून हो सगळो ड्रामा चल्ला. म्हणजे 70 लोकांची परिस्थिती कितें आहा, 70 विकास जो विश्वजीत राणे व्हडली व्हडली बोबाट मारता, व्हडली व्हडली भाषणां ठोकता की 70 विकास त्याच्या वडिलांनी आणि त्यांनी केला, त्या बायलेचो व्हिडिओ म्हटल्यार एक सर्टिफिकेट ह्या विकासाचो. हो एक्सपोज
त्या सत्तरीच्या विकासाचो. आणि हे प्रूव्ह झालेले आणि हे एकूच न्हू, सत्तरीत अशी कितलीशीच घरां आसा जेंची परिस्थिती वायट आसा, जेंका सादी लायट सारखी ना, रस्तो सारखो ना, उदक ना, तेंका हेल्थकेअर फॅसिलिटी ना, तेंका मोबायल नेटवर्क ना, तेंका पब्लीक ट्रान्सपोर्ट ना. सगळे आम्ही ह्याच्या पहिली दाखयल्ले आहात आणि लोक ते सगळे जाणा ह्याच्या पहिली रेव्होल्युशनरी गोंयच्यान किती काम केला, कितले एक्सपोज केला, तेका लागून आम्ही एक्सपोज केल्या कारणान कितली कामां विश्वजितान थंय आर्जीक भिवन केला हे सगळ्या लोकांक खबर आहा. मनोज, तुवें मेन्शन केलें की बीजेपी आनी काँग्रेस ए आनी बी टीम मेन्शन केले, सो तशें तुमचे जे कॅम्पेन चल्ल्या पळय, तशें सालसे टीम एक दोन तीन व्हिडिओ व्हायरल जाता की तुमच्या कॅन्डिडेटाक धांवडयले, अशें जर कित्याक जावपाक तुमचे कॅन्डिडेट पळय धांवडयले म्हणजे कशें, एका पार्टीचे पंच सरपंच कोण झॅड पी आसा ते थंय व्हिडिओ घरान गेले पॅम्पलेट डिस्ट्रिब्यूट केल्या बोवाळ मारता आनी आमचे ते धांवडोवंक ना. आम्ही भुरग्यांक क्लियर कट सांगला की जर कोणी तुमच्या कडेन आर्ग्युमेंट करता आनी असले बोवाळ घालता जाल्यार तुमी क्लीन थंयच्यान भायर सरपाचे, तेच्या कडेन आर्ग्युमेंट करपाची ना, मस्ती करपाची ना. आनी आमचे रेव्होल्युशनरी जे आसा हो जो आमचो प्रोटोकॉल आसा तो फॉलो करता, तेणी बोवाळ मारलो आमचे भुरगे थंयच्यान भायर सरले, आमी थंय आर्ग्युमेंट करपाक रावंक ना, कित्याक असल्या फालतू मनशां कडेन आर्ग्युमेंट करून आमकां टायम वेस्ट करपाचो ना.